मधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख तर मुंडे कुटुंबातर्फे 1 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी साखर कारखान्यात गरम उसाची टाकी फुटल्यानं 15 कामगार जखमी झाले होते. त्यापैकी 6 कामगारांची स्थिती अत्यवस्थ होती. त्यापैकी मधुकर अदनाक सुभाष कराड आणि गौतम घुमरेंचा मृत्यू झाला आहे. दरम्यान धनंजय मुंडेंनी डॉक्टरांसोबत संपर्क साधून रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच कामगारांचे जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. माझा मुलगा देखील आहे लातूरला गेला. लातूर पाठवला. लातूरला गेला. 10 ते 15 लोक होते. 10 ते 15 लोक जखमी झाले. कशाने फुटली काही समजू शकली नाही. काही समजलं नाही. ती चिंता झाली बघा. टाकी फुटत होती.